हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू गुलबर्ग अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण तुमच्या 24 चॅप्टरचा, दॅट इज सबस्टन्सेस, ऑब्जेक्ट्स अँड एनर्जी, या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज आहे तो आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट्स द सोल्युशन, उपाय काय आहे? इथे आपल्याला कंडिशन देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरचा उपाय आपल्याला शोधायचा आहे. सो दोन कंडिशन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. फर्स्ट आहे, वी नीड टू मेक अ शरबत क्विकली फॉर सम गेस्ट बट वी ओनली हॅव शुगर कॅन्डी इन द हाऊस. आपल्याला पाहुण्यांसाठी लवकरात लवकर शरबत बनवायचंय पण आपल्याकडे घरामध्ये फक्त आता खडी साखर आहे. आन्सर, वी कॅन पाउंड शुगर कॅन्डी इन टू फाईन पावडर. वेन द पावडर इज फाईन, इट विल क्विकली डिझॉल्व इन वॉटर, देअरफॉर वी कॅन मेक शरबत क्विकली. आपल्याकडे असणारी जी काही साखडी साखर आहे तर तिला आपण बारीक पावडर मध्ये कन्वर्ट करू शकतो, ज्याच्यामुळे जे काही शरबत असेल तर ते लवकर बनेल. पुढची कंडिशन, वी नीड टू रब साल्ट ऑन अ कॉर्नकॉब बट ओनली साल्ट क्रिस्टल्स आर अवेलेबल. आपल्याकडे जो काही मकराचं गणेश आहे त्याच्यावरती मीठ लावायचंय पण आपल्याकडे मिठाचे खडेच उपलब्ध आहेत, मग त्या ठिकाणी आपण काय करायला हवं? आन्सर, वी कॅन पाउंड सॉल्ट क्रिस्टल्स, आयदर वी कॅन यूज मोर्टर पेस्टल ऑर वी कॅन ऑल्सो क्रश द क्रिस्टल्स ऑफ सॉल्ट इन अ ग्राइंडर. सच पावडर्ड सॉल्ट कॅन बी इझिली अप्लाइड ऑन द कॉर्न कॉब. तर आपण आपल्याकडे जे काही सॉल्ट क्रिस्टल्स आहेत आपण त्याची पावडर बनवू शकतो. त्यासाठी आपण आपल्याकडे जो काही खलबत्ता वरवटा असतो तर तोही वापरू शकतो, किंवा मिक्सर ग्राइंडर असेल तर त्याच्याही माध्यमातून आपण त्याची पावडर करून ते वापरू शकतो. इथे आपला जो काही पहिला प्रश्न आहे तो संपतो, आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला दुसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर सेकंड, यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. त्यामध्ये पहिला, व्हाय डू टॅबलेट्स ऑफ कॅम्फर डिक्रीजेस इन साईज डे बाय डे. तर जे काही कापराच्या वड्या असतात तर त्यांचा आकार दिवसेंदिवस कमी का होतो, त्यामागे नेमकं कारण काय? आन्सर, टॅबलेट्स ऑफ कॅम्फर आर इन सॉलिड स्टेट. Camphor has a property to turn into gaseous state directly from a solid state. Therefore, camphor decreases in size gradually. One can also notice the fragrance of camphor as it turns into vapor. आता कापराचे जे काही वडे असतात तर त्या सॉलिड स्टेट मध्ये असतात, स्थायू स्वरूपात असतात. मग त्या कॅम्फरची एक प्रॉपर्टी, एक वैशिष्ट्य आहे की तो सॉलिड स्टेट मधून डायरेक्टली गॅसियस स्टेट मध्ये कन्वर्ट होतो आणि म्हणूनच जो काही कॅम्फर आहे तो दिवसेंदिवस आकाराने छोटा 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 होत जातो. आणि जर तुमच्या लक्षात आलं असेल तर कॅम्फरची जी काही वाफ आहे त्यातून त्याचा सुगंध सुद्धा येतो. पुढचा प्रश्न, हाऊ डू वी सेव्ह फ्युल बाय युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून आपण कशा पद्धतीनं इंधन वाचवू शकतो? आन्सर, इच ऑटोमोबाईल व्हेकल नीड्स फ्युल आयदर इन द फॉर्म ऑफ पेट्रोल, डिझेल ऑर सीएनजी. प्रत्येक ऑटोमोबाईल्सला, म्हणजे प्रत्येक स्वयंचलित वाहनांना एकतर पेट्रोल डिझेल लागतं किंवा सीएनजी लागतं. इफ ऑल द पीपल यूज अ सेपरेट व्हेकल द अमाऊंट ऑफ फ्युल कन्झ्युम वुड बी मच मोर. तर प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक वाहन वापरायला लागली तर त्या ठिकाणी जी काही इंधनाचं वापरण्याचं प्रमाण असेल ते खूप जास्त असेल. इफ मेनी पीपल स्टार्ट युझिंग अ पब्लिक ट्रान्सपोर्ट द फ्युल कन्झम्पशन वुड बी रिड्यूस्ड. तर बऱ्याचशा लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी त्याचा जो काही वापर आहे फ्युल्सचा, इंधनांचा जो काही वापर आहे तो कमी होईल. अ सिंगल बस ऑर ट्रेन कॅन कॅरी मेनी पीपल अँड दस इट कॅन सेव लॉट्स ऑफ फ्युल. एक सिंगल बस किंवा ट्रेन मध्ये बरेचसे लोक एकदाच प्रवास करू शकतात आणि त्यामुळे बरेचसं इंधन आपलं वाचलं जाऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये फर्स्ट, व्हेन अँड व्हाय टू क्लोथ स्मेल ऑफ नॅप्थलाइन. तेव्हा आणि का बरं कपड्यांना नॅप्थलाइन बोल्सचा वास येतो? डांबर गोळ्या ठाऊक असतील तुम्हाला तर त्यांचा वास येतो असं का? द नॅप्थलाइन बॉल्स आर कंटिन्युअसली इन टू स्मॉल पार्टिकल्स इन द गॅसियस स्टेट. तर जे काही नॅप्थलाइन बॉल्स असतात त्यांचं रूपांतर डायरेक्ट सॉलिड टू गॅसियस स्टेट मध्ये होत असतं. द पार्टिकल्स सेटल डाऊन ऑन द क्लॉथ इन विच दे आर केप्ट. तर जे काही कपडे असतात त्या कपड्यांमध्ये त्याचे जे काही कण आहेत ते पडलेले असतात. देअरफॉर इफ नॅप्थलिन बॉल्स आर केप्ट फॉर अ लॉंग टाइम इन क्लोथ्स दे स्मेल ऑफ नॅप्थलाइन ड्यू टू दीज पार्टिकल्स.
नॅप्थलाइनचं कन्वर्जन मात्र गॅस स्टेटमध्ये झालेलं असलं तरी सुद्धा त्याचे कणते कपड्यांवरती तसेच राहतात आणि म्हणूनच आपल्याला कपड्यांमधून त्या डांबर गोळ्यांचा वास येतो. सेकंड क्वेश्चन, इन विच स्टेट इज वॉटर फाउंड इन नेचर, निसर्गत पाणी कोणत्या कोणत्या अवस्थांमध्ये आढळतं. आन्सर, सॉलिड लिक्विड गॅसेस आर थ्री स्टेट्स अँड तर जे काही वॉटर आहे ते निसर्गत सॉलिड लिक्विड अँड गॅसियस स्टेटमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सॉलिड लिक्विड अँड गॅसियस स्टेट ऑफ अ सबस्टन्स. एखाद्या पदार्थाच्या सॉलिड लिक्विड आणि गॅसियस स्टेट मध्ये नेमका काय फरक असतो. आन्सर, द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन डिफरंट स्टेट ऑफ अ सबस्टन्स आर डिफरंट. प्रत्येक स्टेट मध्ये असणारे जे काही वेगवेगळे पार्टिकल्स आहेत वेगवेगळे, तर त्यांची रचना वेगवेगळी असते. इन सॉलिड स्टेट द पार्टिकल्स आर क्लोजली पॅक. सॉलिड स्टेट मध्ये जे काही असणारे घटक आहेत ते खूप जवळजवळ असतात. लिक्विड स्टेट मध्ये तर ते थोडेसे एकमेकांपासून दूर असतात आणि गॅसियस स्टेट मध्ये मात्र ते पूर्णत फ्रीली प्लेस्ड असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, व्हॉट इज मीन बाय एनर्जी, एनर्जी म्हणजे काय. आन्सर, द कॅपॅसिटी टू डू वर्क मीन्स एनर्जी ऑर इट इज कॉल्ड ऍज एनर्जी. काम करण्याची जी काही क्षमता असते त्यालाच आपण एनर्जी म्हणतो. तर अशा पद्धतीने आपला या चॅप्टरचा जो काही छोटासा एक्सरसाइज होता तो या ठिकाणी संपतो. आता या ओव्हरऑल सेशन मध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीनं यापूर्वीच्या यानंतरच्या चॅप्टर्सचे त्याचप्रमाणे एक्सरसाइजेसचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला फिफ्थ स्टँडर्ड एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 इंग्लिश अँड सेमी मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.